बरोबर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे एक समाज सेवक मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले सामाजिक कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. याच कार्यात सामाजिक सेवेची भर घालण्यात आल्याने छोटासा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हावं असं मत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या चेन्नईच्या जनरल मॅनेजर डी नाग लक्ष्मी यांनी व्यक्त केलं. विद्या मंदिर मोजे वडगाव तालुका हातकणंगले येथे कंपनीकडून दिलेल्या शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर के व्ही आर कृष्णा हे होते. विद्या मंदिर मोजे वडगाव ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भौतिक समस्येच्या गर्दीतून बाहेर पडत आहे, त्यामुळे शाळेच्या सुधारणेकरिता दानशूर व्यक्तींच्या देणगीमुळे या शाळेचा आता चांगलाच कायापालट होत असल्याचं दिसून येत. या शाळेला या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. कंपनीमार्फत सहकार्य करण्याचं आश्वासन अद्यापही अजून देण्यात आलं आहे. तसेच दरम्यानच्या काळात महिलांच्या रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण डॉक्टर शकील महाबरी व डॉक्टर नसीम हजारी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जनरल मॅनेजर डी नाग लक्ष्मी, डेप्युटी जनरल मॅनेजर के व्ही आर कृष्णा, सी आर नोडल ऑफिसर अनिल नोरलिया, तसेच स्वामीनाथन, सुहास परांडे, प्रसाद कुलकर्णी, शिरीष मगदूम, विनायक काळे, राजेंद्र सातपुते, आशा उबाळे, अजय बिरणगे, मुख्याध्यापक अप्पासाहेब पाटील त्यांच्यासह सरपंच शशिकांत कांबळे, माजी उपसरपंच सुरेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्या सरिता यादव, डॉक्टर शब्बीर हजारी, अमीर हजारी, डॉक्टर नसीम हजरी, संदीप मगदूम, सागिर अकिवटे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. स्वागत प्रास्ताविक CSR प्रोजेक्ट राजेंद्र कुंभार यांनी केलं, तर सूत्रसंचालन योगेश पाकले यांनी केलं. आभार शेवटी देवदत्त कुंभार यांनी मानले. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.